मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या साखळी आरोपानंतर गोत्यात आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्यन खानला जामीन देताना एनसीबीच्या कार्यपद्धतीवर हायकोर्टाने काही सवाल उपस्थित करत विविध मुद्द्यांवर बोट ठेवलंय. त्यामुळे आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणी सखोल चौकशीची गरज आहे असं म्हटलंय. मलिकांचे आरोप, हायकोर्टाचे सवाल, चौकशीचा फेरा. या चक्रव्यूहात अडकलेल्या समीर वानखेडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. आर्यन खान प्रकरणात उच्च न्यायालयाने एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी यात थेट लक्ष घालत सखोल चौकशीचे संकेत दिले आहेत. एनसीबीच्या भूमिकेची चौकशी होणं गरजेचं असल्याचं सूचक विधान गृहमंत्र्यांनी केलंय. जब भी कोर्ट कहता है किसी के पास कुछ पुरावा नहीं है तो इसके बारे में उनको अगर क्लीन चिट कोर्ट देती है तो ये क्यों किया गया इसकी जांच करनी पड़ेगी. केंद्रीय संस्था है, एजेंसीज है, इनका जो इस्तेमाल किया जा रहा है गलत तरह से ये सामने आ रहा है. आर्यनच्या जामीन आदेशाची सविस्तर प्रत नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात एनसीबीच्या आरोपात प्रथम दर्शनी तथ्य नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. हा निकाल असं म्हणतो, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यामध्ये कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा सापडलेला नाही. त्यांच्या मोबाईल मधील व्हॉट्सअपच्या संभाषणातही काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही. आर्यन, अरबाज आणि मुनमुनने स्वतंत्रपणे प्रवास केला होता, त्यामुळे हा गुन्हा करण्यासाठी ते एकत्र आल्याचं तपासातून दिसत नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेला कबुली जबाब वैध नसल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. आर्यनच्या जामीन आदेशात उच्च न्यायालयानं थेट एनसीबीकडे बोट दाखवलंय. मलिकांच्या आरोपांमुळे समीर वानखेडे आधीच अडचणीत आहेत. आता गृहमंत्र्यांनीही उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचीच री ओढल्यानं वानखेडेंसमोरच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. अमेय राणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.